मोताळा ते नांदुरा हा दोन तालुक्याला आणि विशेष करून बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा जो एक मुख्य रस्ता होता, पण गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली होती आणि म्हणून विशेष बाब म्हणून हा रस्ता हायब्रिड ॲन्युटीमध्ये जवळपास 25.5 कोटी रुपयाचा मंजुरात झाला, त्याचे टेंडर झाले, कॉन्ट्रॅक्टरनी कामही सुरू केलं, पण नंतरच्या काळामध्ये तो ठेकेदार काम सोडून गेला, तांत्रिक अडचणी आल्या म्हणून गेल्या जवळपास 1-7 महिन्यापासून या रस्त्याचं संपूर्ण काम बंद पडलेलं होतं, पण आता जवळपास सगळ्या तांत्रिक अडचणी ह्या पूर्ण होत आलेल्या आहेत आणि लवकरच मोताळा ते नांदुरापर्यंत या रस्त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे पुलासहित आणि रस्त्याच्या रुंदीकरणासहित पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर आपल्या मोताळावरून जाणारा जो मुख्य रस्ता आहे मलकापूर मोताळा चिखली, हा जो मलकापूर सोलापूर नॅशनल हायवे म्हणून जाहीर झालेला आहे, हाही रस्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून हा सिमेंट काँक्रीटचा 4 पदरी रस्ता हा सुद्धा मंजूर झालेला आहे. पण त्यामध्ये सुद्धा थोडी तांत्रिक अडचण अशी आहे की पूर्वी हा रस्ता BOT तत्वावर बुलढाणा अर्बन बँकेनं केलेला असल्यामुळं तो अजून हँडओव्हर व्हायचा आहे, अजूनही त्याची देखभाल दुरुस्ती ही बुलढाणा अर्बनकडे त्या रस्त्याची आहे आणि म्हणून त्याच्यावरचे जे 2 टोल नाके जे आहेत ते त्यांच्याकडे आहे. लवकरच याचीसुद्धा प्रक्रिया पूर्ण करून हा मलकापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे नॅशनल हायवे याचंही 4 पदरीकरणाचं काम बुलढाण्या शहराच्या बायपाससहित ते सुद्धा लवकरच मंजूर करून पुढच्या काळामध्ये पूर्ण होणार आहे. म्हणून एकंदरच रस्त्याच्या ज्या काही अडचणी होत्या बऱ्यापैकी या मोताळा तालुक्यातले रस्ते काही केंद्र सरकारच्या CRF फंडातून, काही प्रधानमंत्री सडक योजनेतून, काही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून, काही आपल्या शासकीय जो काही आपला निधी असतो रस्ते विकासाचा त्या माध्यमातून आपले आमदार आपण सगळ्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून ग्रामीण भागातील सुद्धा सगळे रस्ते जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हा जो एक आपला मोताळा तालुका या रस्त्याच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आल्याशिवाय राहणार नाही, निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं मग ते मोताळा शहर असेल मोताळा तालुका असेल या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी आपले आमदार या ठिकाणी असतील, इथले आपले सगळे कार्यकर्ते असतील, या सर्वांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनातून राज्य सरकारकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामधला निधी आपल्या या तालुक्यामध्ये आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा येत राहील. आज या रस्त्याचं भूमिपूजन कारण की मधात बंद पडलेला हा रस्ता होता, आता लवकर सुरू करण्यासाठी या रस्त्याचं या ठिकाणी हा भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे.